हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द सपनाज होमस्कुलिंग यूट्यूब चॅनल अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कुलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस शिकत आहोत बरेचदा असं होतं की आपल्याला काही कन्सेप्ट समजायला प्रॉब्लेम होतो होतं यामध्ये आपण सगळ्या कन्सेप्टचा अर्थ समजून घेणार आहोत सो प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस तर या नॅचरल रिसोर्सेसमध्ये तुम्हाला एअर वॉटर आणि सॉईल अशा तीन टॉपिकचा अभ्यास करायचा आहे सगळ्यात पहिलं प्रॉपर्टीज एअरच्या काय आहे ते एअरच्या प्रॉपर्टी डिफाईन करण्यासाठी इथे आपल्याला काही एक्सपेरिमेंट दिलेले आहेत आणि ते एक्सपेरिमेंट थ्रू जसं की बॉल बलून या बलूनमध्ये हवा भरली आहे एकामध्ये हवा नाही आहे हवा भरलेला बलून जड येतोय याच्यावरनं काय आपल्याला लक्षात येतं की इट हॅज मास अँड वेट की बलूनला हवेला काय आहे इट हॅज मास अँड वेट तर म्हणताना कसं म्हणणार एअर हॅज मास अँड वेट त्यानंतर आपल्याला इथे दुसरा एक्सपेरिमेंट दिसतो की आपण एक पिस्टल घेतलेला आहे एअर प्रेशर कसं वर्क करतं सिरिंजवरती एक रिकामी आहे आणि याच्यावर एअर प्रेशर कसं वर्क करतं आणि ह्या दोन एक्सपेरिमेंट थ्रू आपल्याला काही प्रॉपर्टी दिसतात एक तर आपल्याला कळली की एअर हॅज अ मास अँड वेट दुसरी आहे की द मॉलिक्युल ऑफ द गॅसेस इन द एअर आर मूव्ह कॉन्स्टंटली आपल्याला कायमच घरामध्ये कुठला कवडसा दिसला की त्यामध्ये असे कण तरंगताना दिसतात तर ते कुठले वेगळे आहेत का तर नाही ते, ते ना हवेतलंच एक पार्ट आहे तर हवेमध्ये कायमच काय असतं की मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस इन द एअर आर मुंग कॉन्स्टंटली आपला जो सेकंड एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं ते सहज तुम्ही पिस्टल ओढवायचा प्रयत्न केला तर तरीही तुम्हाला ताकद लावावी लागेल पण जेव्हा तुम्ही ते अंगठा ठेवता त्याच्यानंतर मात्र ओढणं खूपच अवघड होऊन जातं तर हे प्रेशर कोण क्रिएट करत आहे तर हे जे प्रेशर क्रिएट केलं जातं ते हवेमुळे क्रिएट केलं आहे आणि याच्यावरनं आपण एक प्रॉपर्टी आणखीन तयार होते की वेन मॉलिक्यूल प्रेझेंट इन द एअर स्ट्राईक अगेन्स्ट अ बॉडी द प्रेशर इज क्रिएटेड ऑन दॅट बॉडी द प्रेशर एक्सकर्टेड बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे याच्यामध्ये काय आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर क्रिएट होतं आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल डिरेक्शन ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे शिकायला मिळते की ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे सगळ्या बाजूला कसं असतं सारखंच असतं डू यू नो अंडर ऑर्डनरी कंडिशन्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल सी लेवलचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे वन लॅक वन थाउजंड फोर हंड्रेड आणि हे युनिट आहे त्याचं न्यूटन पर स्क्वेअर मीटर इट कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ बॅरोमीटर म्हणजे बॅरोमीटरने ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर केलं जातं त्यामुळे हे बॅरोमीटर लक्षात ठेवा ॲज वी गो हायर अबो सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस डिक्रीजेस म्हणजे कमी होणं ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण जस जसं वरती जाऊ तस तसं कमी होतं इथं एक लिटल फन म्हणून एक्सपेरिमेंट आहे जो की तुम्ही केलाही असेल ते एक पेला भरलेला घेतला आणि त्याच्यावरती पुठ्ठा ठेवला आणि तो उलटा केल्यावरती तो पेला पडत नाही ते एक फनसाठी आहे गेमसाठी पण तुम्हाला लक्षात येईल की इथे या गेममध्ये आपण जस्ट खेळून बघायचा इथे पण ॲटमॉस्फेअरिक प्रेशरच काम करतं आता इथे एक ग्रेट सायंटिस्ट यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे हे जे ग्रेट सायंटिस्ट आहे ते कोण आहेत स्विडिश सायंटिस्ट आहेत डॅनियल बर्नोली पुट फॉर द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल दॅट द प्रेशर ऑफ एअर डिक्रीजेस वेन इट्स वेलॉसिटी इन्क्रीजेस म्हणजे काय की त्याचं ॲटमॉस्फिर प्रेशर जेव्हा कमी होतं तेव्हा त्याची वेलॉसिटी वाढते वल द प्रेशर ऑफ एअर इनक्रीझेस जेव्हा त्याचं एअर प्रेशर वाढतं तेव्हा वेलॉसिटी कमी होते डिक्रीजेस इफ अ बॉडी इज मुव्हिंग थ्रू एअर द एअर प्रेशर डिक्रीजेस पर पेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मोशन अँड द एअर इन द सराउंडिंग फ्लोज रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर ती फार महत्त्वाची लाईन आहे की एअर प्रेशर हे कायम हायर प्रेशर प्रेशरकडनं लोअर प्रेशरकडे मूव्ह होत असतं कायम लक्षात ठेवा ऑब्झर्व अँड डिस्कस इथे जो एक्सपेरिमेंट आहे ऑब्झर्व अँड डिस्कस इफेक्ट ऑफ एअर प्रेशर त्यामध्ये पण काय दिलं आहे की एक स्ट्रॉ आहे बाजूला एक स्ट्रॉ आहे इथे अर्धा भरलेला ग्लास आहे पण जेव्हा तुम्ही स्ट्रॉने इथली हवा बाजूला करता तेव्हा काय होतं इथलं प्रेशर कमी होतं आणि इकडनं हायर प्रेशरकडनं लोअर प्रेशरकडे हवा मू होते आणि अशा वेळेला काय होतं खालनं पाणीवरती येतं आणि जसं काही फवारा उडल्यासारखं पाणी चालू होतं तर हे पण ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळेच क्रिएट झालेला हा प्रयोग आहे नेक्स्ट वॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ एअर या प्रश्नाचं उत्तर बघा की जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं तर हवेमध्ये काय असतात मॉलिक्युल असतात ते मॉलिक्युल्स व्हायब्रेट व्हायला सुरुवात होतात जोरात स्पीडनं आणि ते व्हायब्रेट व्हायला लागले की प्रेशर ऑफ एअर काय होतं हे इन्क्रीज होतं सो या प्रश्नाचं उत्तर आणखीनही तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून लिहू शकता पण प्रेशर टेम्परेचरचं इनक्रीज झाल्यामुळे एअर प्रेशर इनक्रीज होतं टेम्परेचर टेम्परेचर इन्क्रीजेस द एअर प्रेशर इन्क्रीजेस एवढंच लक्षात ठेवा आपण आता दुसरं पान बघूया हवा कशी तयार होते हे जर नेक्स्ट पेज नंबर एटीनवरचं जे आहे की देअर इज एक्झिस्ट ऑफ डिफरन्स इन एअर प्रेशर ऑफ टू डिफरंट प्लेसेस द एअर स्टार्ट फ्लोईंग एकच इथे महत्त्वाचा कन्सेप्ट आहे की सगळीकडे ॲटमॉस्फिअर हे सेम असतं पण ज्या ठिकाणी एअर प्रेशर हे लो होतं हायर प्रेशरकडनं लो प्रेशरकडे हवा व्हायला लागते तुमच्याकडे येतं सातवीला पाचवा धडा आहे विंड्स किंवा वारे म्हणा मराठी असेल इंग्लिश आहे तर याच्यामध्ये एकच गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे की कशाप्रकारे कमी जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे हवा वाहते किंवा जास्त प्रेशरकडनं कमी प्रेशरकडे हवा वाहते आणि त्याच्यामुळे आपल्याला हवेची निर्मिती होते याचं मुख्य कारण आहे दाब दोन वेगळे दाब आता इथे आपल्याला ह्युमिडिटीबद्दल सांगितलेलं आहे या ट्राय दिसमध्ये वॉटर दिस एक्सपेरिमेंट अबाउट द कंडेन्सेशन हा जो एक्सपेरिमेंट आहे याच्यामध्ये कंडेन्सेशन म्हणजे काय की बाहेरचं वातावरण एकदम थंड होतं आतल्या बर्फामुळे आणि मग तिथे पाण्याचे ड्रॉपलेट्स तयार होतात तर यालाच कंडेन्सेशन असं म्हणतात आणि इथे ह्युमिडिटीबद्दल बोललेलं आहे तर ह्युमिडिटी म्हणजे काय की कपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर म्हणजे हवेची जी क्षमता असते वॉटर वेपर शोषून घेण्याची ऑब्सॉप करण्याची ती कपॅसिटी होल्ड करण्याची शोषून पण नाही होल्ड करण्याची कपॅसिटी वॉटर वेपर आणि ही वॉटर वेपर होल्ड करण्याची कपॅसिटी बदलत जाते ती बदलण्याची जी पद्धत बदल असते ती कशा कशावर अवलंबून आहे ते आपण बघूया ते हे बदलतं प्लेस कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे तुम्ही अगदी केरळला गेला तिथली परिस्थिती आणि जम्मू काश्मीरमधली परिस्थिती वेगळी असेल टाईम ऑफ द डे सकाळची दुपारची आणि संध्याकाळची वेळची क परिस्थिती वेगळी असेल ह्युमिडिटीची वेपर होल्डिंग कपॅसिटी काय आहे ती पण वेगळी आहे टेम्परेचर कसं आहे तेही वेगळं आणि सीझन ऋतू कोणता आहे म्हणजे उन्हाळ्यामधली जी कपॅसिटी जास्त असणार आहे हिवाळ्याच्या तुलनेत सो so, या सगळ्या गोष्टी अफेक्ट करत आहेत ह्युमिडिटीवरती तर हा एक्सपेरिमेंट त्यासाठीच दिलेला आहे की तुम्हाला समजावं की ह्युमिडिटी म्हणजे काय आणि त्याची कपॅसिटी ह्युमिडिटी ऑफ द एअर कसा असतो जसं तुम्ही समुद्रकिनारा गेला तुम्हाला खूप असं चिकट चिकट वाटतं केरळला गेल्यावर तिकडचं वातावरण वेगळं वाटतं किंवा काश्मीरला गेल्यावर वेगळं वाटतं प्रत्येक ठिकाणचं ह्युमिडिटी वेगळी दिसते त्याची कारणं काय आणि काय होतं ते समजण्यासाठी एक्सपेरिमेंट आहे याचबरोबर आपल्याला एक गोष्ट आणखीन कळते या एक्सपेरिमेंटमधलं की ड्यू म्हणजे काय डब्ल्यू ड्यू ड्यूचा अर्थ म्हणजे काय दवबिंदू ड्यूचा अर्थ काय आहे दवबिंदू हे दवबिंदू म्हणजे कसे होतात की जेव्हा एक्सेस वेपर इज ट्रान्सफोर्ड इन टू वॉटर ड्रॉपलेट जेव्हा हवेची बाष्प शोषून घेण्याची क्षमता संपते कमी होते त्यावेळेस त्याचे काय होतात दवबिंदू तयार होतात आणि या प्रकारे आपल्याला ड्यू म्हणजे पाण्यांवरती पडलेले थेंब दिसतात तर ड्युरिंग नाईट ऑर डॉन म्हणजे पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी ते कॅपॅसिटी टू होल्ड द वॉटर वेपर इज रिड्यूस अँड इन सच कंडिशन द एक्सेस वेपर इज ट्रान्सफॉर्म अँड वॉटर ड्रॉपलेट अँड दिस ड्रॉपलेट्स आर कॉल्ड ड्यू तर अशा प्रकारे ड्यू फॉर्म होतात तर आपण आता एक वेगळा एक्सपेरिमेंट बघणार आहोत आपल्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला इथे एक्सपेरिमेंटच्या साह्यानं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे कारण मग आपल्याला जास्त प्रकारे हे करणार आहे तर इथे आहे की डीप अँड अनक्रॉक्ड इन्व्हर्टेड एम टी बॉटल इन अ स्लॅन्टिंग पोझिशन इन टू द वॉटर इन अ वाईट कंटेनर आपण असा प्रयोग करून बघायचा आपल्या घरी की वॉटर चेंज टेक प्लेस इन अ बलून ऑन फिलिंग एअर इन इट वी कम टू नो दॅट द ॲक्टिव्हिटीज अबो द एअर हॅज प्रॉपर्टीज लाईक ऑक्युपाईंग स्पेस हवा जागा व्यापून घेते सर्टन व्हॅल्यूम आहे त्याला हॅव्हिंग मास आणि वेट आहे एअर इज हे फार महत्वाचे डेफिनेशन इथे की एअर इज अ मिक्सचर ऑफ वेरी फाईन पार्टिकल ऑफ सम गॅसेस डस्ट स्मोक आणि मॉइश्चर वेन रेज ऑफ लाइट फॉल्स ऑन दीज मिक्सचर पार्टिकल्स द पार्टिकल स्प्रेड द लाईट इन ऑल डिरेक्शन अँड द नॅचरल फिनोमिना इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाइट स्कॅटरिंग ऑफ लाईट हा प्रश्न नेहमी येतो तर त्याचं उत्तर तुम्ही आरामात लिहिलं पाहिजे What is the meaning? Of what is the scattering light scattering of light? the scattering of light means when the rays of light falls on these minute particles, the particles spread on light in all the direction. So, natural phenomena called scattering of light. I hope you understood. Temperature regulation. What is the temperature regulation? Cutle temperature. The heat temperature regulation. Ahi earth. earth. Heat. Heat रिसिव द एनर्जी फ्रॉम सन अँड दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हिट हिटच्या फॉर्ममध्ये रिफ्लेक्ट होती एनर्जी पण द कॉन्स्ट्यूट ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ सच सचेस वॉटर पेपर कार्बन डायऑक्साईड ॲप पार्ट ऑफ दिस हेट अँड गिव इट टू द अदर कॉन्स्ट्यूट ऑफ एअर तुमचं माहिती करता किंवा माझे आपल्या सगळ्यांच्याच माहिती करता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सूर्यापासून शोषली जी ऊर्जा आहे ती परत पृथ्वी फेकते बाहेर आणि जे हवेतले जे कॉन्स्टिट्युंट आहेत वॉटर पेपर असेल किंवा मग कार्बन डायऑक्साईड असेल काय करतात हिटला शोषून घेतात आणि त्याचा रिझल्ट काय होतो स अर्थ सरफेस रिमेन वॉर्म अँड डेअर बाय बिकम सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड आणि याच वॉर्म टेम्परेचरमुळे आपल्याला इथे पृथ्वीवरती जीवसृष्टी जगण्यास वातावरण आहे इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वूड हॅव बीन व्हेरी लो जर आपल्याकडे हे जे एअरच नसती तर आपल्या ॲव्हरेज टेम्परेचर प्रचंड लो राहिलं असतं इतर ग्रहांप्रमाणे मग जीवसृष्टी करताच नसती आली आपल्याला झालीच नसती तयार आता साऊंड ट्रान्समिशन म्हणजे काय आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं त्याला साऊंड ट्रान्समिशन असं म्हणतात की ऑल द साऊंड दॅट वी हियर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर एकच लक्षात घ्या की आवाज जाण्यासाठी हवा फार महत्त्वाची कुठलाही आवाज कुठे जात असेल तुम्हाला बंद काचेत पॅक करून ठेवलं तर आवाज जाणार नाही त्यामुळे आवाज जाण्यासाठी क्लीन इथे हवा असणं जास्ती गरजेचं आहे एवढंच काय इन विंटर द डेन्सिटी ऑफ द एअर इन्क्रीजेस अँड वी कॅन हिअर द विसल ऑफ द डिस्टन्स ट्रेन क्लिअरली म्हणजे विंटरमध्ये मेन डेन्सिटी ऑफ एअर काय असते इन्क्रीज वाढते त्याच्या वेळी आपण जास्त क्लिअर आवाज ऐकू येतो सकाळी सकाळी जर जवळ असेल कुठे काय तर सो अशा प्रकारे एअर हे मेन मीडियम आहे हवेसाठी ट्रान्समिट होण्यासाठी एकदा रिकॉल करायचे मुद्दे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस कोणते कोणते ते तर प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस आहेत एक नंबरला प्रॉपर्टीज ऑफ एअर बघितले आपण दुसरं ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय तिसरं विंड्स कशा तयार होतात चौथं कंडेन्सेशन म्हणजे काय ह्युमिडिटी ऑफ द एअर कशी आहे ड्यू कसे तयार होतात स्कॅटरिंग ऑफ लाईट कशी तयार होते परत टेम्परेचर कंट्रोल कसा होतो आणि साऊंड ट्रान्समिशन कसं होतं हे सगळे मुद्दे अभ्यास केला नीट वाचा नीट अभ्यास करा हे खूप महत्त्वाचे आहेत आता पुढचा जो व्हिडिओ करूयात आपण याचा वॉटरचा करू आणि त्याच्यानंतर आपण सॉईलचं करूयात ठीक आहे तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय